आम्ही उपासाचा भगार आणि बटाट्याची भाजी बनवतोय। ते मी पाणी टाकते टोपामध्ये। आणि थोडंसं मीठ, थोडंसं तेल असं मिक्स करून घेऊ। पाणी गरम झालं की याच्यात आपण भगर टाकून देऊ। आणि उकळलं इथं अर्धी वाटी मी भगर घेतले, हे पण याच्यात टाकून देते। आता आपल्याला भगर चांगलं शिजवून घ्यायचंय। भगरचा भात तयार आहे आपला। आता भगरचा उपासाचा भात हे बघा। आणि आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया। कढई ठेवली मी, आता उपासाची बटाट्याची भाजी बनवली। तुम्ही तेल घेते, गरम करते। आपलं तेल पण तापलं थोडंसं, त्याच्यात मी जिरं टाकते आणि हिरवी मिरची आहेत दोन, तसे उभी चिरून घेतल्या। चांगलं परतू द्यायच्या त्या मिरच्या पण, चांगलं परतलं की मस्त लागतं। आणि आपल्याला ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे। चांगलं परतून घ्यायचं। ते मी बटाटे उकडून घेतले दोन, ते पण आता ह्याच्यात टाकूया। चांगलं असं परतून घेऊ। थोडीशी लाल मिरची आहे, शेंगदाणे भाजून त्याला वाटून घेतले तसे जाड मोठे, ते पण टाकूया। असं चांगलं परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यात आपण आता पाणी टाकूया थोडंसं। थोडंसं आपल्याला बटाट्याला रस्सा ठेवायचा आहे आणि याला 4-5 मिनटं असं होऊ देऊ। बघा आपली उपासाची बटाट्याची भाजी पण तयार आहे। आता आपण याला काढून घेऊया। आपलं उपासाचा भगरचा भात आणि बटाट्याची भाजी तयार आहे।